मी मागच्याही काळामध्ये सांगितलं, आता हे जे 9-10 महिने आपल्या हातामध्ये 11 महिने आपल्या हातामध्ये आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। हे याकरता महत्त्वाचे आहेत की मोदीजींच्या हाती पुन्हा एकदा भारत दिला की भारताला कधीच मागे वळून पाहावं लागणार नाही। आज भारताचं मिसाईल, मी इंजिन बिंजिन म्हणत नाही, आता भारत मिसाईल प्रमाणे निघालाय। हे मिसाईल वेगाने निघालाय आणि पुन्हा एकदा 2024 रॉकेट या मिसाईलला लावलं की मग भारताला कोणी थांबवू शकत नाही। आणि एक लक्षात द्या, जगाच्या पाठीवर अनेक देशांना हे माहिती आहे आणि म्हणून भारत विरोधी षडयंत्र देखील सुरू झालंय। आणि या षडयंत्राचा एक भाग म्हणून अनेक लोकांना हाती धरून अफवा पसरवायच्या, भारताची अर्थव्यवस्था कोलॅप्स कशी करता येईल याचा प्रयत्न करायचा, भारतामध्ये भारत विरोधी शक्ती मजबूत कशा करायचा याचा प्रयत्न करायचा, भारताच्या विविध जाती धर्मांमध्ये तेढ कसं निर्माण करायचं याचा प्रयत्न करायचा, भारतामध्ये जे व्हल्नरेबल ग्रुप्स आहेत यांना सिस्टीमच्या विरोधी कसं उभं करायचं याचा प्रयत्न करायचा। तुम्हाला आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रामधल्या वेगवेगळे जे प्रोजेक्ट्सला विरोध करणारे लोक आहेत, जेव्हा तुम्ही त्यांच्या खोलात जाता हे सगळे एकच निघतात आणि यांची फंडिंग एजन्सी एकच निघते। तेच आरेमध्ये विरोध करतात, तेच बारसूमध्ये विरोध करतात, तेच नाणारला विरोध करतात, तेच त्या ठिकाणी वाळवणला विरोध करतात, प्रत्येक ठिकाणी तेच लोक विरोध करताना दिसत आहेत। यातले काही लोक असतील खरे, मी असं म्हणत नाही, पण हा जो संघटित विरोध याच्या खोलामध्ये ज्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस लक्षात येत आहे ज्या शक्तींना हे पाहिजे आहे की कुठेतरी भारतातले प्रकल्प डिरेल झाले पाहिजेत। आज भारत एक महाशक्ती म्हणून तयार होतोय ज्या भारताला 100% आर्म्स अँड अम्युनिशन इम्पोर्ट करावी लागायची, तो भारत जर 16,000 कोटीच्या आर्म्स आणि अम्युनिशन एक्सपोर्ट करत असेल, कुणाच्या तरी पोटात दुखताय ना, कुणाचा तरी धंदा संपलाय ना, कुणाला तरी लक्षात येत आहे की हा कॉम्पिटिटर तयार झालाय, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक षडयंत्र चालले आहेत। आणि म्हणून एकीकडे सामान्य माणसाचा जो विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, गरिबाचा जो विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, मोदीजींवर आहे, तो विश्वास आपली शिदोरी आहे। आज गरीबातला गरीब माणूस आहे त्याला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये जे परिवर्तन झालंय आणि जे परिवर्तन होऊ शकतं हे एकच माणूस करू शकतो, ते म्हणजे मोदीजी। आणि मोदीजींसारखा नेता हा जर उभा असेल तरच अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय षडयंत्र ही मोडून काढली जाऊ शकतात, भारताच्या विकास यात्रेला रोखणाऱ्यांना रोखण्याचं काम करण्याची ताकद आणि हिंमत ही केवळ मोदीजींमध्ये त्या ठिकाणी आहे।